महाराष्ट्राचे माजी कष्टटाळू मुख्यमंत्री आणि त्यांची घेतली गेलेली स्क्रिप्टेड मुलाखत आणि मुलाखतीमध्ये असलेले तेच ते शब्द पाहून माननीय माजी कष्टटाळू मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी निदान इथून पुढे तरी मुलाखत देताना भाषण करताना जर नवीन शब्दांचा जर प्रयोग केला तर कदाचित महाराष्ट्राच्या जनतेला आवडेल. तुमच्या त्याच त्याच शब्दांना लोक कंटाळली आहेत हे तुम्हाला तुमच्यासोबत असलेले बडवे सांगू शकणार नाहीत. पण एकदा कधीतरी वेषांतर करून माजी कष्टटाळू मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व आमदारांमध्ये चर्चा होत असताना अशी चर्चा झाली की माजी कष्टटाळू मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची काय भेट द्यावी, तर त्यांचे तेच तेच शब्द आणि त्यांची तीस तीस मुलाखतीची आणि भाषणाची स्क्रिप्ट पाहून त्यांना नवीन एखादं शब्दकोशाचं पुस्तक भेट दिलं पाहिजे असं सर्व आमदारांच्या लॉबीमधल्या चर्चेमधून आलं. माननीय उद्धवजींना वाढदिवसाच्या जरूर शुभेच्छा, पण काय शब्दप्रयोग केलात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल? पूर्ण मुलाखतीमध्ये जसं कोणीतरी टाईप करून दिलंय, छापून दिलंय, अशा पद्धतीने माहीत असलेले प्रश्न विचारले गेले. टाईप करून दिलंय, छापून दिलंय, अशा पद्धतीनं तीस तीस उत्तरं दिली गेली आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा उल्लेख केला गेला. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले ते खरं आहे, आम्ही श्रीमान कष्टटाळू माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणार नाही. त्यांना खरंच कुठल्या तरी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. ₹900 करोड़ नहीं. देखिए, इस संदर्भ में सदन में कई बार चर्चा हुई है, सारे दस्तावेज प्रस्तुत किए गए हैं. जिस बिल्डर को वो 3 करोड़ का प्लॉट दिया गया, वो बिल्डर हार्डली वर्क करने वाले पूर्व मुख्यमंत्री का करीबी था, ये सारा महाराष्ट्र जानता है. क्या कारण था? तुम 3 करोड़ का प्लॉट जिसमें स्लम के एनक्रोचमेंट है, ऐसा प्लॉट वो 900 करोड़ में देने के लिए निकले थे? क्या 900 करोड़ रुपए मुंबई के लोगों के पैसे, ये तुम्हारे खुद के पैसे हैं? क्या इस प्रकार के लोगों के पैसे के साथ तुम खिलवाड़ करोगे? हमने सारे पुख्ता दस्तावेज प्रस्तुत किए. जिस समय वे हार्डली वर्क करने वाले आलसी मुख्यमंत्री के रूप से जाने जाते थे, तब भी दिए. जो प्लॉट नहीं खरीदना चाहिए, ऐसा मुंबई महापालिका के सारे अफसर कह रहे हैं. उसके पश्चात भी जब वे मुख्यमंत्री बने तो इतना बड़ा घोटाला करने का दुस्साहस, दुर्भाग्य से हार्डली वर्क करने वाले पूर्व मुख्यमंत्री जी के इशारे पर हुआ. देखिए, मूलतः मुंबई में 2050 किलोमीटर के रास्ते हैं, सड़कें हैं. अगर इन सारी सड़कों को अगर हम सीमेंट कंक्रीट का करें तो इन सड़कों पर गड्ढे दिखेंगे ही नहीं. पर उद्धव राज के काल में जानबूझ करके डांबर के बनाए गए. क्यों डांबर के? इसलिए बनाए कि उस पर गड्ढे गिरे. गड्ढों के नाम से इन्होंने 3-3 हजार करोड़ के साल के टेंडर निकाले गड्ढे भरने के. पर यदि ये 2000 किलोमीटर की मुंबई की सारी सड़कें MMRD, PFW, PWD, BMC,
इनकी सड़कें मिलाकर के कुल मात्र 2050 किलोमीटर की सड़कें हैं। इनको पूरा बनाने में अधिकतर अगर पहले बनाए होते तो 10,000 करोड़ के ऊपर खर्च नहीं आता, पर उद्धव सरकार ने 21,000 करोड़ रुपए सड़कों पर उड़ाए। कहाँ गए 21,000 करोड़? क्या इन्हीं पैसों से मातोश्री 2 बना? वे मुख्यमंत्री बनने के बाद किसी गरीब का घर नहीं बना, पर उनका एक बंगला था, एक बंगले के 2 बंगले हो गए। जानबूझकर मुंबई शहर को ये कंक्रीट के रास्ते उद्धव सरकार के कार्यकाल में 30 वर्षों में दिए नहीं गए, और वही कारण है कि एकनाथ शिंदे जी और देवेंद्र जी ने निर्णय लिया, फैसला लिया कि मुंबई की ये सारी सड़कें आने वाले 2 वर्ष में कंक्रीट की बनेगी, एक भी खड्डा आपको 2 साल के बाद दिखेगा नहीं। जब हम सरकार में थे हमने फैसला लिया और मुंबई समेत महाराष्ट्र के कई सारे टोल से हमने मुक्ति दिलाई। उसके बाद तो आलसी मुख्यमंत्री आए थे, उनका काम था। अब हम दोबारा सत्ता में आए हैं, हम उस दिशा की ओर काम करेंगे। जब हमने वादा किया था उस समय हमने टोल मुक्ति दिलाई। दोन 2014 आम्ही टोल मुक्तीच्या संदर्भामध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं, आणि हे आश्वासन दिल्याच्या नंतर आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांनी याच ठिकाणी येऊन सोबत मी होतो, किती किती आणि कसे कसे टोल पूर्ण मुंबई महाराष्ट्रातले मोकळे झालेत याची यादी वाचली होती। पण नंतरच्या काळात सरकार गेल्याच्या नंतर उद्धव सरकार आलं, तर त्याच्यामुळे त्याला जबाबदार उद्धव सरकार आहे। पण आम्ही जबाबदारी झटकणार नाही, आम्ही सत्तेत आहोत, आम्ही त्या दिशेने पूर्णपणे सकारात्मक प्रयत्न करतो। युतीचे सर्व दरवाजे बंद केले आहे राज ठाकरेंनी म्हटलंय, एक दोन वेळा भेट म्हणजे युती करणार असं त्यांची भूमिका। एक दोन वेळा भेटले म्हणजे भाजपसोबत युती करू अशी बाब नाही आहे, त्यामुळे युतीचे सर्व दरवाजे बंद आम्ही केले आहे असं राज ठाकरे म्हणतात। कुठल्या पक्षाबरोबर युती करावी न करावी हा पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा विषय आहे, त्या विषयावर मी भाष्य करणार नाही। पण राहिला प्रश्न समृद्धी महामार्गाचा, आता समृद्धी महामार्ग मुंबईतला माणूस शिर्डीला 3 तासात जात असेल आणि तशी व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अतिशय जिद्दीनं मेहनतीनं संघर्षानं दिवस रात्र काम करत तशी व्यवस्था उभी केली। हा केवळ समृद्धी महामार्ग जाण्या येण्यासाठी नाही आहे, या महामार्गामुळे सर्व कश विकास होणार आहे। पण रस्ता रिकामा आहे, आजूबाजूला पुढे पाठीमागे कोणी नाही, म्हणून जर एखादा हौसेपोटी 250 किलोमीटर पर अवर या स्पीडने जर गाडी चालवत असेल तर आपण सांगा त्याचं समर्थन आपण कसं करू शकतो? राज ठाकरेंच्या पक्षाला तुम्ही मित्र पक्ष मानताय, विरोधक मानताय, कारण ज्या प्रकारे टीका केली जाते ना अशी प्रतिक्रिया। हे बघा, ज्यांच्या सोबत आम्ही आहोत, ज्यांच्या सोबत सरकार स्थापन केलंय ते आमचे मित्रपक्ष आहेत, जे आमच्या सोबत सरकारमध्ये नाही ते आमच्यासाठी विरोधी पक्ष। सर, 70,000 कोटींचा घोटाळा ज्या अजित पवारांवरती केंद्र सरकारने आणि राज्यातल्या भाजप नेत्यांनी केला, तेच अजित पवार हे भाजपच्या सोबत युतीमध्ये कसे सामील झाले असा सवाल देखील राज ठाकरे उपस्थित करतात। एखादा माणूस पॉझिटिव्ह विचारानं प्रेरित होऊन विकासाच्या दिशेकडे आणि पॉझिटिव्ह विचाराकडे येत असेल तर त्या पॉझिटिव्ह विचारधाराच्या माणसानं त्याचं स्वागत करावं का करू नये? जर माननीय अजित दादा एक पॉझिटिव्ह विचार घेऊन मोदीजींकडे आशेनं पाहत, एकनाथ शिंदेजी देवेंद्रजींकडे आशेनं पाहत एका पॉझिटिव्ह प्रवाहाकडे येत असतील तर त्याचं निश्चितपणे स्वागत पक्षानं केलं, दोन्ही पक्षांनी केलं, युतीने केलं। पण आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे की कुणीही सरकारमध्ये सामील झालं म्हणून ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्या त्यांचं काम करतायत, ते कुठेही थांबलेलं नाही। तुम्ही समृद्धी महामार्गाचं बोललात की जास्त स्पीड असल्यामुळे तिथे ॲक्सिडेंट्स होतात, परंतु ज्या पद्धतीने काल आपले एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सुद्धा उत्तर बरोबर नाही दिलं,
कारण की त्यांना विचारलं गेलं तर ते बोलले की आपण हिरवे झाडे लावूया, तर त्या हिरवे झाडांनी काय ॲक्सिडेंट थांबतील काय. आणि दुसरं काय, नाना पटोले बोलले की त्या सिमेंट रस्त्यांमध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे आणि काँक्रीट. कुठल्याही अपघाताला एक कारण असत नाही, कुठल्याही अपघाताला अनेक कारणं असतात. ड्रायव्हर अचानक झोपी गेला, ड्रायव्हर मद्याच्या नशेत आहे, ड्रायव्हरचा तोल गेला, ड्रायव्हर अतिशय वेगात होता, गाडीचे टायर बरोबर नव्हते, असे अनेक कारणं आहेत. आणि त्या कारणांमध्ये माणूस गाडी बरोबर चालवत आहे पण दुसरा बरोबर चालवत आहे, तो येऊन त्यांनी येऊन गाडी ठोकली, तर त्याच्यामुळे अपघाताला एक कारण असत नाही. पण समृद्धी महामार्गावर जे पाहिला गेलं आहे ते आपण असं पाहतो आहोत की रस्ता पूर्णपणे मोकळा आहे, म्हणजे कित्येक किलोमीटरपर्यंत एकही गाडी नाही. तर त्याच्यामुळे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला मोह होतो वेगात गाडी चालवण्याचा, तर त्याच्यामुळे अनेक अपघात झालेले आपल्याला लक्षात आले. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.